नाशिकरांना मोठी प्रतीक्षा असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी अखेर नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यांचं नाशिक पोलीस आयुक्तालयात आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे आधी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त होते. शिस्तप्रिय अधिकारी वक्ते म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे. त्यांनी इथे आयुक्तालयात पाऊल ठेवून केबिनमध्ये पोहोचताच विद्यमान आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यावेळेला असं म्हणतात एखाद्या शहराच्या प्रेमात पडणं असतं, तसं त्या शहराच्या प्रेमात एक महिन्यात पडलो होतो आणि मला खूप दिवसापासून नाशिकला काम करण्याची इच्छा होती आणि कुठंतरी एका ॲक्च्युली बायबलमध्ये कुठंतरी कोटेशन आहे की कुठलीतरी गोष्ट तुम्ही खूप प्रकर्षानं आकर्षित झाला तर ती गोष्ट तुम्हाला मिळण्यासाठी पूर्ण कायनात पूर्ण प्रकृती त्यासाठी कट रचते. तशा पद्धतीनं मला आज ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. नाशिक हे सांस्कृतिक ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं पौराणिक प्रभू रामचंद्रांचं सुद्धा हे पदस्पर्श झालेलं शहर आहे. साहित्यिक म्हणजे मी कुसुमाग्रजांचा खूप मोठा फॉलोअर आहे, त्यांच्या कविता मला बऱ्यापैकी पाठ आहेत बऱ्याचशा, मी स्वतः मराठी साहित्याचा अभ्यास केला असल्याने त्यामुळे मला या शहराच्या पुरोगामित्व किंवा सुधारणावादी दृष्टिकोनाबद्दल खूप काही इथं काम करण्यात मजा येईल असं दिसतं. सध्याच्या नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, येणाऱ्या निवडणुका, वाढते अवैध धंदे हे मोठं आव्हान विश्वास नांगरे पाटलांसमोर असणार आहे, त्यामुळे नांगरे पाटील या आव्हानाला कसं सामोरं जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. तर विद्यमान आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांच्या औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. आज त्यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे निरोप देण्यात आला. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.